चला जा, कापा माझा कान, मी डरत नाही, बरबाद्या गरजला. त्याने एक बैठक मारली, दंड थोपटून गिरकी घेतली. सर्व मोठमोठे पंच सरपंच चकित झाले. स्वतः बरबाद्याने कान कापण्याची मला भीती नाही असं शेवटी सर्वांना सांगून टाकलं. पंचांनी निकाल दिला, बरबाद्याचा कान कापण्याची तयारी झाली. एका बाजूने BBCI रेल्वे चर्चगेटकडे धावत होती आणि दुसऱ्या बाजूने GRP कल्याणकडे पळत होती. त्या दोन्ही लोहमार्गांना जोडणारा एक फाटा अगदी जवळून जात होता. अधूनमधून विजेवर चालणारी गाडी धावत येत होती. तिन्ही बाजूंनी रेल्वे असलेल्या त्या टापूमध्ये हजारो लहान लहान झोपडं एकमेकांना खेटून बसली होती. त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनचे राक्षसी टॉवर, डोकीवर विजेच्या तारांचे भारे घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीत शिरले होते. त्या टॉवरांची फौज त्या झोपड्यांच्या जवळूनच उठली होती. शेजारीच ती टाटा पॉवर कंपनी गुरगुरत होती. त्या टॉवरांच्या फौजेचे कूच पाहून सहज वाटत होते. केवढे महान हे कार्य, देशाला वीज पुरवण्याची केवढी ही धडपड, केवढा त्याग. आणि डाव्या बाजूने तुळशी तलावाचे शीतल पाणी सर्व उपनगरे मागे टाकून शहरात शिरले होते. तर दुसऱ्या बाजूने तांसा आणि कांसा तलावापासून येऊन प्रचंड नळ आपली धुडे ओढीत नेले होते. तीन बाजूंनी रेल्वे, दोन बाजूंनी पाण्याचे नळ, डोकीवरून टाटाची वीज आणि तिथेच खाली ती हजारो माणसांची घरटी ते सर्व पाहत बसली होती. सभोवती आधुनिक जगाची धावपळ चालू होती आणि ती धावपळ पाहत ती झोपडी भेदरली होती. जिथे जागा मिळेल तिथे आणि जमेल तसे झोपडे बांधले होते. अगदी पेकाटाला पेकाट लावून झोपड्यांची पलटण उभी होती. तिथेच बरबाद्या कंजारी आपले झोपडे बांधून नांदत होता. त्याची जमातही तिथे राहत होती. तिथे नुसती कंजारी लोकांचीच वस्ती नव्हती, तर फासेपारधी, डवरी, भिकारी, डोंबारी, वडारी, बेलदार, घिसाडी, गारुडी अशा अनेक जमाती राहत होत्या. डांबरी कागद, जुने पत्रे, कुचक्या फळ्या, सडकी बारदाने यांचीच ती पाले उभारली होती. जे काही निकामी झाले होते, ज्याची मुळीच गरज उरली नव्हती, अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या गेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो माणसे राहत होती. जणू काय त्या निकामी वस्तूंच्या पालात राहणारे ते लोक आणि त्यांनी पैदा केलेल्या त्या सर्व वस्तू एकच असून त्यांचीही जणू आता कुणाला गरज उरली नव्हती. तिथे पाण्याचे नळ नव्हते, दिवे नव्हते, संडास नव्हते. तिथे होते ते फक्त दारिद्र्य, अंधार, क्रूरता, भेसूर अज्ञान आणि दुष्ट दुर्गंधी. सुसंस्कृत जग अर्धा मैल अंतरावर दचकून उभे होते. ते पुढे जात नव्हते, त्याची कुणीतरी वाट रोखली होती. तिथे राहणाऱ्या कोणाही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळत नव्हता. कुणीही आपल्या मनगटाच्या जोरावर जगत नव्हता, मात्र तसे करण्याची शिकस्त करत होता. जो मार्ग दिसेल त्या मार्गाने आपल्या जीवनाची गाडी हाकणे त्यांना भाग होते. खून, दरोडे, चोऱ्या, लुटालूट हे मार्ग त्यांना सहज शक्य होते, परंतु त्यांनी त्याचा अवलंब मात्र केला नव्हता. त्यांनी आपल्या जगण्याची जबाबदारी प्रचलित राज्यकर्त्यांवर मुळीच टाकली नव्हती. त्या लोकांपैकी कैकांना पोचण्याची जबाबदारी माकडावर येऊन पडली होती. जणू तोच तेवढा इमानी प्राणी होता, म्हणून तो त्यांच्यात राहत होता, त्यांच्यासाठी उड्या मारत होता, आपले नकटे नाक उडवून भीक मागत होता. तो रामकालीन लंकेवर चढाई करणारा जीव दारोदार फिरून आपल्या धन्याला जगवत होता. काहींनी आपले पोट गाढवावर लादले होते. तो सर्वांच्या दृष्टीने बेअकली गाढव धन्यासाठी पडेल ते ओझे वाहून नेत होता, राबत होता आणि आपल्या मालकाचे पोट भरत होता. त्या एका गाढवाला राखण्यासाठी त्या बेलदाराची तीन पोरं जीव टाकत होती. कोणी शिंदीची पाने आणून त्याचे झाडू करून मुंबापुरीची घाण काढत होते. कुणी जुन्या काथ्या आणून त्याला पिंजून त्याची चराटे वळून विकत होते. कुणी लाकडे आणून त्याच्या खाटा तयार करत होते. परंतु एवढे करूनही त्यांची पोटे भरत नव्हती. सागरात चिमुटभर साखर टाकल्यासारखे होत होते. त्या वस्तीत राहणारी लहान मुले रोज सकाळी संध्याकाळी टोपल्या डबडी घेऊन शहरामध्ये बाय भात वाडा बाय असे ओरडत आणि शेवटी गल्लीत शिरून पडलेला भात घेऊन परत फिरत. त्या गल्लीत राज्य करणारी मांजरे त्या पोरांना काहीच बोलत नसत. जणू काय त्यांनाही माहीत होते की मुले म्हणजे फुले. काही लोक दिवसभर या विशाल मुंबईत फिरून जे काही सापडेल ते आणून आपल्या पोटात ठाशेत,
कोणी सडकी भाजी, पडका भात, मेलेली बदके, कोंबडी, टाकून दिलेली अंडी आणत होते. जणू काय त्यांना सजीव असे काहीच नको होते. सर्व निर्जीव त्यांना आवडत होते, किंवा ते लोक स्वतः निर्जीव होते. परंतु ते गात होते, बोलत होते, चालत होते, जगण्याची धडपड करत होते, प्रामाणिकपणे जगत होते. बरबाद्याही त्यांच्यात राहत होता. तो पोटासाठी कानमळ काढण्याचे काम करत होता. येणाऱ्या जाणाऱ्यांचा कान मटकन पकडून 2 पैशांसाठी त्याच्या कानात काटूक घालून उगाच टोकरत बसत होता. परंतु इमानाने, बेईमानाने नव्हे. बरबाद्याची उंची 6 फूट होती. धिप्पाड देह, काळा सावळा रंग, रुंद गर्दन, लांब पण शेवटी पसरट झालेले नाक, गुबगुबीत गाल, मोठे डोळे, जाड भुवया आणि वळचणीप्रमाणे लोंबणाऱ्या मिशा याही त्याच्या देहाला साजेस्याच होत्या. गालफाडात धरलेले काळाकांडी पान, त्यामुळे त्या मिशांचे शेंडे पण लाल झाले होते. किंजाळात पविड अडकल्याप्रमाणे त्याच्या मिशांमध्ये पानाचा चोथा अडकलेला असे. शिवाय मोठेच्या मोठे पागोटे, गुडघ्यापर्यंत लांब पैरण, खाली 2 पदरी धोतराची लुंगी, पायात रबरी बूट असा बरबाद्याचा थाट असे. सारे लोक त्याला बिचकून वागत. तो सदा बाह्या वर करूनच फिरत असे. त्याच्या मनगटाचे केस दुरून दिसत असत. कानात हिना या अत्तराचा फाया खोवून दिलेल्या दुरूनही दिसे. एखाद्या मास्तराने आपला टाक कानावर ठेवावा तशी एक लोखंडी सळी त्याच्या कानावर ठेवून दिलेली असे. या सळीने तो गिराईकांचे कानटोकरी, गळ्यात एक लहानशी चांबड्याची पेटी, तिलाही रिंगे भिंगे जडलेली, त्या पेटीमध्ये एक चिमटा, थोडासा कापूस, लहानशी तेलाची बाटली, असा तो बरबाद्या लोकांचे कान टोकरून आपले, आपल्या 2 मुली निल्ली आणि दुल्ली यांचे व बायकोचे अशी 4 पोटे भरत होता. त्याची बायको व 2 पोरी ह्याही काही बसून नसतात. जुन्या काथ्या आणून त्याचा वाप करून चराटे वळून विकत. त्यामुळे बरबाद्या पोटाला पोटभर खाऊन रुबाबात राहत होता. शरीराने ढिप्पाड, डोके फिरू, शिवराळ म्हणून लोक त्याला भीत होते. गडी माणसे हटकून त्याला रामराम करत. बरबाद्या कोणाचेही ऐकत नसे. जर त्याचे डोके फिरले आणि त्याने आपली काठी काढली तर सारी वस्ती गर्भगळीत होत असे. त्याच्या एकाच दणक्यामध्ये जुन्या कागदाची पाले साष्टांग नमस्कार करायची आणि पालाचा मालक हात जोडून शरण यायचा. बरबाद्याची निल्ली नुकतीच वयात आली होती. ती तोंडात पानाचा विडा घेऊन मान खाली घालून इकडून तिकडे जायची, अगदी बेपर्वा चालायची. ती कोणाकडे ढुंकूनही पाहत असे. दिव्याला काजळी आल्याप्रमाणे निल्लीच्या ओठावर पानाची काजळी चमत होती. तेव्हा तर निल्ली भलतीच देखणी दिसायची. बेकार पोरे निल्लीसाठी मरत होती, झुरत होती, कल्याणच्या हाजी मलंगला नवस करत होती. त्यांची मागणी होती एवढी बरबाद्याची निल्ली मिळू दे. परंतु कोणीही देव त्यांना पावत नव्हता. निल्ली डोळेभर दिसत सुद्धा नव्हती. पोरे गोंडा उखोळीत होती, पण निल्ली पान खाऊन फक्त थुंकत होती. आणि जर एखाद्या उर्मट पोराने निल्लीची छेड काढली तर मग बरबाद्याची काठी बाहेर निघत होती आणि ही काठी त्या पोरांच्या घरादाराचा बुकना करायची. एकदा दुपार झाली होती. सर्व लोक आपल्या पोटच्या पाठी निघून गेले होते. कुणी येत होते, येऊन धगधगत होते. बायका चराटे वळीत होत्या. म्हातारी माणसे खोपटाची राखण करत होती. लहान पोरे आई वडील येण्यापूर्वी विड्याची तलफ भागवून घेत होती. कुणी छापकाटा खेळत होत, कुणी शिव्या देण्याचा सपाटा चालवत होत. सारी वस्ती भकास दिसत होती. तिच्यावर उन्हाच्या झळा घोटाळत होत्या. जणू ती वस्ती गरम निश्वासच टाकत होती. मेलेल्या कोंबड्यांच्या बदकांच्या पंखाचे ढीग वारा विस्कटीत होता. पालांची पाखी लटलटत होती. लहानशी वाऱ्याची झुळूक त्यांना कापरे भरवत होती. दारातले डबे उन्हाने तापले होते. जागोजाग असलेले राखीचे ढीग उठून उभे राहत होते. एखादा घळीत वाघ पडावा तसा बरबाद्या पालात पडला होता. त्याची बायको चहा करत होती. निल्ली आणि दुल्ली तिच्या बाजूला बसल्या होत्या. काय बरबाद्या, काय करतो? बरबाद्याच्या शेजारी दल्लाराम उघडा बोडखाच दारात आला होता. त्याने वाकून विचारताच बरबाद्या गुरकला. काय र, काय म्हणतोस? अरे काय, बोल ना. आणि असं बाहेर काय खडा, आत ये ना. बरबाद्या पडूनच म्हणाला. दल्लाराम आत आला. जवळ बसत गंभीर चेहरा करून म्हणाला, तुझी निल्ली माझ्या सैद्याला देतो का? काय देणार, तूच बोल, काय घेणार?
दल्लाराम म्हणाला. हे पहा, 500 आणि अरे बस बस बस. दल्लारामने बरबाद्याला मध्येच अडवून म्हटले, अरे 500, पुढं बोलूच नको. बरबाद्या उठून बसला आणि म्हणाला, अरे का साला बोलू नको. त्याने निल्लीचे तोंड वर करून दाखवले, ही निल्ली हाय का आरसी. मग साल्या माझा सैद्या काय कमी हाय? दल्लारामने नाक फेंदरून प्रश्न केला. अरे जा, मोठा आला सैद्याचा बाप. अरे तो सैद्या माणूस हाय का माकड? बरबाद्याने आपल्या भावी जावयाबद्दल प्रश्न केला आणि दल्लाराम म्हणाला, हे पहा, 200 घेतो का? काय 200? कबूल. बरबाद्याने दल्लारामच्या हातात हात दिला. लगेच दल्लाराम बाहेर पडला. अरे इधर आव, अरे इधर आव, असं म्हणून ओरडून त्याने लोकांना जमवले आणि सांगितले, बरबाद्याने आपली निल्ली माझ्या सैद्याला दिली. सर्वांना पानपट्टी मिळाली. दुसऱ्या दिवशी जमात बसली. मोठे पुढारी आले. बरबाद्याला 200 रुपये मिळाले आणि दल्लारामाचा हडकुळा, जळक्या तोंडाचा, बगड्यासारख्या मानेचा, भला उंचच्या उंच सैद्या नवरदेव झाला. हळदी झाल्या, लग्न झाले. तारुण्याने बहरलेली, मोराप्रमाणे नाचरी, आपल्या सुंदरतेचा बेहद गर्व करणारी ती निल्ली दल्लारामची सून आणि सैद्याची पत्नी झाली आणि सासरी गेली. मुलीने दिल्या घरी आणि गेल्या घरी मरावे हा नियम त्या जमातीला लागू नव्हता, तर मुलीने दिल्या घरीच जन्मभर मरावे असा दंडक होता. तिथेच तिने मरायचे होते आणि तशी मरायला निल्ली गेली. गेली म्हणजे शेजारच्या पालात गेली. बरबाद्याची सत्ता मात्र तिच्यावर मुळीच उरली नाही. निल्ली नांदत होती. महिने येऊन जात होते. सैद्याला ताप येत होता. त्याचे शरीर खचत होते. तो खोकत होता. त्याला झोप येत नव्हती. दल्लारामने त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरने तपासून सांगितले, त्याला क्षय झाला आहे. त्याला कोरडी हवा मिळावी म्हणून बाहेरगावी पाठवा. परंतु दल्लारामला गाव नव्हते आणि त्याच्याजवळ पैसा नव्हता. मग सैद्या कुठे जाणार? तो झुरू लागला. मनाशी म्हणू लागला, आपणाला क्षय झाला आहे, आपण जगणार नाही. बरोबर 6वा महिना उगवला आणि सैद्याने डोळे झाकले. निल्ली रणकी झाली. तिचे तारुण्य रणके झाले. तिची फसवणूक झाली. परंतु जरी नवरा मेला आणि जरी निल्ली विधवा झाली, तरी तिला सासऱ्यापाशी जन्म काढायचा होता. जन्मभर तिला याच घरी राहणे भाग होते. वाटेल ते करून दिल्या घरी मरणे अवश्य होते. मग ती काय करणार? जमातीचा नियमच तसा होता. निल्ली विधवा झाल्याने बरबाद्याला वाईट वाटले, पण तो काय करणार? 200 रुपये घेऊन तो मोकळा झाला होता. त्याची निल्लीवर सत्ताच नव्हती. ती फक्त दल्लारामची होती. निल्ली ही दिल्या घरी नांदू लागली. परंतु तिचे तारुण्य तिला हैराण करू लागले. तिच्या कोमल भावना तिला निजू देईनात. ती मनात झुरू लागली. ती खिन्न झाली होती. कसल्या तरी झळा तिला लागत होत्या. चटके बसत होते. अजून किती वर्षे आपण या घरात अशीच काढणार? हा जन्म कसा जाणार? या चिंतेने ती होरपळून निघत होती. जणू तिच्या नुकत्याच फुलणाऱ्या कळीवर निखारा ठेवला गेला होता. समोरच्या पालातल्या हैद्र्या निल्लीकडे सारखा पाहत होता. रोज तासन तास टक लावून पाहत होता. निल्ली जेव्हा त्याच्याकडे पाही, तेव्हा तेव्हा त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले असत. त्याच्या नजरेला नजर भिडताच निल्लीला कसनुसेच वाटे. तिच्या हृदयात विलक्षण लहर तरंगत राही. पुढे पुढे हैद्राच्या नेत्राला नेत्र भिडताच निल्लीच्या अंगात विद्युत संचार होऊ लागला आणि मग ती हैद्र्याचाच विचार करू लागली. एका अंधाऱ्या रात्री गडद काळोखात निल्ली गडप झाली आणि सकाळी त्या वस्तीमध्ये हाहाकार उडाला. अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य यांचे भयंकर मिश्रण होऊन त्याचे लाहल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली. सकाळीच बरबाद्या उठून जवळच्या संडासमध्ये कपडे धुवून स्वच्छ करत होता. त्याने पैरण वाळत लावली होती आणि पागोटे धुवायला घेतले होते. त्याला 2-3 आडवे तिडवे सुपके देऊन नंतर तो लुंगीवर वळणार होता. इतक्यात पालात बोंबाबोंब उठली. ओ दय्या मर्या रे, ओ दय्या मर्या रे, अशी ओरड सुरू झाली आणि दुल्ली धावत आली. अरे बा, दुल्ल्याने घर मोठ्या, दुल्ली म्हणाली आणि बरबाद्या उठून उभा राहिला.
त्याने लुंगी वर धरून धूम थोकली आणि वारासारखा तो पालात आला. त्याने पालात शिरून आधी आपली काठी काढली. त्याचे पाल खरेच पेचकटू लागले होते. बरबाद्याने दल्लारामकडे डोळे फाडून पाहिले, काही विचारले नाही, सरळ काठी फिरवली आणि हानाहानीला सुरुवात केली. दुसऱ्या झपाट्यात दल्लारामचा देह धरणीला पडला, सर्वत्र बोंब उसळली. दल्लाचे भाऊबंद उठले, त्यांनीही काठ्या काढल्या आणि ते बरबाद्यावर तुटून पडले. 20-25 लोकांमध्ये एकटा बरबाद्या घुसला आणि एकेका दणक्यात एक गडी खाली पडू लागला, तुडवू लागला, ओरडू लागला. त्याच्यावर चारी बाजूंनी मारा होत होता. दुल्ली रडत होती, तिची आई बोंबलत होती, बरबाद्या ज्याला खाली पाडील त्याची माणसे बोंबलत होती, बोंबेत सारखी भर पडत होती. शेवटी चहू बाजूंनी मारा होऊन बरबाद्या दमून रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मारामारी बंद झाली पण रडारडी चालू होती. बरबाद्याची बायको मर्या रे दल्या मर्या रे अशी ओरडत होती. संध्याकाळ झाली. त्या वस्तीवरचा प्रकाश नाहीसा झाला आणि भेसूर अंधाराने झडप घातली. सर्वत्र काळोख दाटला. हजारो जीव त्यात गडप झाले. पार एकमेकांना दिसेनासे झाले. फक्त माणुसकीला साथ देणारे आणि हजारो जीवांप्रमाणे निनमिनत जळणारे दिवे पेटले. बरबाद्याची पंचायत बसली. मोठमोठे पंच जमले होते. निरनिळ्या झोपड्यामधून ते आले होते. सरपंच, फरडे बोलणारे, जन्मभर जमातीचा न्याय निवडणारे सर्व जमले. दुसरे कोणीही नव्हते. भारतीय संस्कृतीचे मिराजदार, तरफदार, वारसदार यांच्यापैकी कोणीही नव्हते. ते जगच निराळे होते. ते संस्कृतीला माहीत नव्हते. परंतु आशियाच्या एका मोठ्या देशाच्या, भारताच्या राजधानीच्या मुंबापुरीच्या अगदी जवळ ते जग होते. जगप्रसिद्ध लेबर कॅम्प जवळ त्या ओसाड जागेमध्ये बरबाद्याचा खटला उभा राहिला. डोकीला पट्टी बांधलेला दल्लाराम, सारे पंच, त्याची भावकी एका बाजूला बसली होती. रक्ताने न्यालेला बरबाद्या हातात ठोमका घेऊन एका बाजूला उभा होता. त्याची गुरमी तिळभरही ढळली नव्हती. सर्वत्र निशब्दता पसरली होती. हा बरबाद्या बोल, तुझी निल्ली हैद्र्याने घेऊन गेली हे खरं आहे का? एका पंचाने सवाल केला. अरे साल्या, मी काय तिला जायला सांगितलं का? बरबाद्याने एक शिवी हसडून पंचाला उत्तर दिले. पंचाला धक्का बसला. तो भडकून गेला. निल्लीने केवढा अन्याय केला होता. मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीपासून चालत आलेला नियम तिनं मोडला होता. नवरा मेला तरी सासऱ्याजवळ नांदण्याचा कायदा तिनं मोडला होता. आणि असं असून सुद्धा हा सैतान बरबाद्या उलट बोलत होता, पंचांना साल्या म्हणत होता. हे सर्वच त्यांना नवं वाटत होत. सर्वच लोक बरबाद्यावर खवळून उठले. बरबाद्याने काठी सरळ केली, दगडावर आपटून आवाज काढला. पुन्हा सर्व शांत झालं. पुन्हा पंच म्हणाला, ए भडव्या, निल्ली गेली का नाय? तुझा बाप भडवा, डुकराची आवलाद बेट्या. अरे साल्या, तो हराम जादा सैद्या मेला, नरकात गेला, म्हणून माझी निल्ली गेली. बरबाद्याने कडवा जवाब दिला आणि लगेच दुसरा पंच उडी मारून म्हणाला, निल्ली गेली हे तुला कबूल हाय का? सैद्या मेला हे तुला कबूल हाय का? कबूल, पंच उत्तरला. मग माझी निल्ली गेली हे कबूल. कबूल? मग काढ 200 दंड, मध्येच एक पंच म्हणाला. सैद्या का मेला ते आधी सांग. बरबाद्या. उशीर गप्प बसलेला एक पंच पुढे येऊन म्हणाला, दल्लाराम सांग सैद्या कसा मेला. आणि मग दल्लाराम उठून हात जोडून म्हणाला, मी आपलं लेकूर हाय बापांना. सर्वांनी माना डोलावल्या. दल्लाराम पुढे म्हणाला, पोराला वाईट बिमार झाली, डॉक्टरांना जागा बदल म्हणून सांगितलं, पण आपण कंजारी लोक कुठं जाणार? गाव नाही, जिथं राहतो तेच गाव. शेवटी पोरगा मरून गेला, म्हणून काय याच्या निल्लीनं पळून जाव का? दल्लाराम खाली बसला आणि बरबाद्या उठला. तो मोठ्यानं म्हणाला, मग तुझा पोरगा मेला नसता तर माझी निल्ली गेली असती का? बोल. मग काय तिची हिंमत होती जायची? दल्ला उत्तरला. मग ताक 200 तूच दंड. बरबाद्या ओरडला, अरे वा, मोठा बारिस्टरचा बेटा आलास, 200 दंड मागणारा.
एक पंच म्हणाला आणि बर्बाद्याने पुढे होऊन त्या पंचाच्या मिठीचा झुपका पटकन धरला. निहलवीत तो म्हणाला, आणि तू मोठा मॅजिस्ट्रेटचा बेटा आलास, मला 200 दंड मागणारा. तेव्हा एक पंच काखेत कुबडी घेऊन उड्या मारत आला. त्याचा एक पाय आणि एक हात त्यानं पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीच्या कैसरला अर्पण केला होता. तो शांतपणाने म्हणाला, बर्बाद्या ही पंच की हाय, सरळ सांग, तुला म्हणायचं तर काय? कुबड्यानं प्रश्न करून बर्बाद्यावर नजर रोखून ठेवली. तेव्हा बर्बाद्या म्हणाला, मी दंड देणार नाय. तेव्हा तो लंगडा पंच भडकून दल्ल्याकडे फिरून चिरकला, दल्ल्या बर्बाद्या साला डुकराची आवला दे, भडव्याचा कानच कापला पाहिजे. तू कुत्र्याचं मूत हायस, बर्बाद्या डोळे फिरवीत म्हणाला, सरळ बोल नाहीतर तुझी दुसरी तंगडी गमावून बसशील. बर्बाद्याची ती धमकी ऐकून लंगडा पंच नरमला. तो आवाज खाली घेऊन म्हणाला, ही जमात हाय आणि हे पंच हाय, तेव्हा तू जरा तोंड आवरून बोल. मग मी कसा बोलतोय? बर्बाद्याने पुन्हा आवाज चढवला. ते सर्व पंचांना उद्देशून म्हणाला, हे पहा पंच लोक, तुमच्या पोरीचे नवरे मेले असते आणि मग त्या पोरी पळून गेल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं याचा आधी जबाब द्या. आम्ही काय करणार, आम्ही गप्प बसलो असतो. सर्वांनी एकच जबाब दिला. तेव्हा बर्बाद्या एका पंचासमोर उभा राहून त्याला म्हणाला, तुझे 5 जावाई मरून तुझ्या पोरी पळून गेल्या असत्या तर तू 1000 दंड दिला असतास का? इतके पैसे कस, ते कठीण हाय. तो पंच खजील होऊन म्हणाला, मग चोरा मला पैसे दे म्हणून कसं रे सांगतोस? बर्बाद्या भडकून म्हणाला, जा मी दिडकी देणार नाय. हा साला दल्ल्या, याला कुठं घर असत तर आपल्या पोराला हवा बदलाय हा घेऊन गेला असता. मग तो सैद्या मेला नसता आणि माझी निल्ली पळून गेली नसती. असं म्हणून तो दंड ठोकून मिशांना पीळ भरू लागला. मग आम्ही आता तुझा कान कापणार, हुक्का पाणी बंद करणार, नी तुला पंचकिला घेणार नाय. कापा साल्याचा कान, सर्व पंचांनी ओरडून निर्णय दिला. तेव्हा बर्बाद्या त्यांच्यापेक्षा चढ आवाज काढून गरजला, नरकात जावा साल्यांनो, कापा माझा कान, मी तुम्हाला डरत नाय म्हणे कान कापणार. मग एका पंचाने वस्त्रा घेतला, तळहातावर पाजळला, नंतर वस्त्र्याची धार अंगठा फिरवून पाहत तो म्हणाला, हे बाग बर्बाद्या, आम्ही तुला खतम करू, अजून पंचांना शरण येऊन दंड भर आणि मोकळा हो, नाहीतर मरशील. माझी खोपडी फिरवू नका, बर्बाद्या चिरटके आवाजात म्हणाला, मला धमक्या देऊ नका, मी हाटला चाय पिन, संडासातल्या नळावर पाणी भरीन, तुमच्या पंक्तीला येणारच नाय. बर मग ठीक, कापा याचा कान न फिरू दे साल्याला मुडाहून, एका पंचाने घाई करत म्हणले. तोच दुसऱ्याने एक कुत्रे धरून पुढे आणले. सर्वांनी त्या कुत्र्यावर अबीर गुलाल उधळला. तेव्हा जमलेले सर्व लोक भीतीयुक्त सुरात म्हणू लागले, आता बर्बाद्या मुडा होणार, त्या कुत्र्याचा कान कापा. मुख्य पंचाने हुकूम सोडला, ठीक कापा. बर्बाद्या काळोखात गुरकला, कापा डुकरांनो माझा कान कापा. तसा एका पंचाने दिवा पुढे आणला, दुसऱ्याने कुत्र पुढे केलं, नि तिसऱ्याने त्याचा कान चिपटीत धरला आणि वस्त्र्याने तो खसकन कापला. त्याबरोबर ते कुत्र मोठ्याने केकटू लागलं, त्याच्या कानामधून रक्ताची धार गळू लागली. निभीतीने वेडपीस होऊन कान झाडीत पळत सुटलं. सर्वत्र दुःखाची छाया पसरली. मी सर्व लोक गंभीर झाले. उशिराने एक पंच म्हणाला, आजपासून बर्बाद्या वाळीत पडला, त्याचे हुक्का पाणी बंद, यापुढे त्याचा रोटी व्यवहार बेटी व्यवहार बंद. मग सर्व लोक घरोघर गेले. बर्बाद्याही घरी परतला. तो स्वतःशीच बोलत होता, या चोरांना माझा कान कापून न मला वाळीत टाकून आनंद झालाय, मोठं भूषण वाटत असेल यांना, पण त्यांना त्यात काय मिळणार आहे? या साऱ्यांना पिलेग होत नाही, यांच्या रांडा रणक्या का होत नाहीत? ठीक आहे, मी बर्बाद्याय, मीही त्या साल्यांचे कान नाही कापले तर नावाचा बर्बाद्या नाही. सर्व लोक झोपले होते.
पण बरबाद्या कंजारी जागाच होता. तो बडबडत होता. काल त्याने पंचाचा निर्णय झुगारला होता. असं पूर्वी कधीच घडलं नव्हतं. जमातीच्या पंचांच्या विरोधात बंड करणं सोपं नव्हतं. नि बरबाद्याने तेच केलं होतं. तो स्वतःचा विजय समजून बडबडत होता. मध्यानरात्र उलटून गेली. मग त्याला झोप लागली. रातकिड्यांच्या किरकिरेनं वातावरण भरून गेलं. त्या वस्तीतले सर्व लोक झोपले होते. तरी त्यांची मनं मात्र बोलत होती, लढत होती, कढत होती आणि उसासे टाकत होती.